वक्त्यांची भाषण झाली बराच वेळ झालाय पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेणं सहित ठरणार नाहीये व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मुख्यत्वे करून आदरणीय विश्वास पांढरे पाटील त्यांची पुस्तकं मी वाचतो मी वाचक आहे प्रिन्सिपल असल्यामुळे आणि सातत्याने महापौर असतोही खूप वेळा त्यांनी सहकार्य केलं अर्थात पोलीस खात्याकडनं सातत्याने सर्वसामान्यांना सुरक्षा आणि सहकार्य देण्याचं काम पोलीस खातं करतच आहे आज या ठिकाणी खरं म्हणजे या पोलीस चौकीचं इथे उद्घाटन करतेवेळी मला एवढंच सांगायचं आहे की शिवसेना नेते खासदार तत्कालीन आमदार आदरणीय मधुकरराव सरपोतदार यांच्या आमदारनीतीतून या ठिकाणी या चौकीचं बांधकाम करण्यात आलं होतं आम्ही तेव्हा शाखाप्रमुख वगैरे अशा पद्धतीने या भागात काम करत होतो आणि नंतर ही चौकी तोडली गेली आणि नंतर या ठिकाणी कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन पोलीस चौकीचं नव्हतं आणि सुदैव माझं भाग्य आदरणीय आपले परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांनी मला सांगितलं की आपण महापौर आहात आणि सुदैवाने डी पी आल्या 2034 त्यामध्ये या ठिकाणी पोलीस चौकी या भागातील खेरनगर आणि गैरापाडा सर्व या परिसरातील लोकांसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोलीस चौकी आवश्यक आहे काही करून या ठिकाणी रिझर्वेशन टाका आणि त्यानुसार डी पी मध्ये म्हणजे विकास आराखड्यामध्ये या ठिकाणी पोलीस चौकीचं रिझर्वेशन टाकलं पण तेवढ्याने काम संपलं नाही नंतर तो प्रस्ताव गेला नगरविकास खात्याकडे म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट आणि मग त्या ठिकाणी परब साहेबांनी मी पाठपुरा करू त्या ठिकाणी या जागेवरती पोलीस चौकीचं रिझर्वेशन मंजूर करून घेतलं आणि या भागातील जनतेसाठी खूप महत्वाचा अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही केला आणि आमदार साहेब स्वतः या ठिकाणी फंड देत आहेत आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे या भागातील जनतेला इथल्या रहिवाशांना या चौकीचा प्रचंड फायदा होईल या ठिकाणी आमचे चंद्रशेखर वायगणकर हाजी अलीम यांनी सुद्धा या रिझर्वेशनसाठी विशेष खास करून सभागृहामध्ये त्या विषयावर भाषण केली होती सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आणि पुढचं आमचं स्टँडिंग कमिटी असल्यामुळे चंद्रशेखर वायगणकर आणि मी आम्हाला दोघांनाही निघावं लागेल पुढच्या कार्यक्रमाला येता येणार नाहीये त्याबद्दल मी आपल्यासमोर दिलगिरी व्यक्त करतोय आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय दिल्ली